कोरोनामुळे अनेक डॉक्टरांनी आपले दवाखाने व हॉस्पिटल्स बंद ठेवले असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन नियमितपणे रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा नारायणराव जाधव सामाजिक व शैक्षणिक प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला. नेताजीराव जाधव, व्ही एस जाधव गुरुजी, गोपाळराव बिर्जे, अनंत लाड आदींच्या हस्ते कोरोनाच्या संकटकाळात रुग्णांना सेवा देत असलेल्या डॉक्टर सतीश याळगी, डॉक्टर उमेश येड्डूर, डॉक्टर अनिल पोटे व डॉक्टर सुरेखा पोटे यांचा शाल, श्रीफळ आणि रोपटे देऊन सन्मान करण्यात आला. नेताजी जाधव यांनी कोरोना काळात सेवा बजावत असलेल्या डॉक्टरांची ओळख करून देऊन सत्कार स्वीकारल्याबद्दल त्यांचे आभार मानले. 40 वर्षाहून अधिक काळ या संबंध मागासलेल्या भागात खासबाग, खळगाव, दुधेगावचे अनेक पेशंट या ठिकाणी येतात. अत्यंत आपुलकीनं त्यांची विचारपूस करणं, त्यांना औषधं देणं आणि रुग्णाला बरं करणं हे व्यवसाय म्हणून नव्हे तर सेवा करणारे डॉक्टर या भागातले आहेत. त्यांचा अशा कोविडच्या काळात सुद्धा त्यांनी दवाखाना कधीही बंद केला नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत सतत ते या ठिकाणी कार्यरत आहेत. किंवा अशा व्यक्तींचा, अशा डॉक्टरांचा सन्मान करणं, आमच्यासारख्या सामाजिक संस्थेत काम करणाऱ्या सहकाऱ्यांचं कर्तव्य समजतो आणि या कर्तव्याच्या भावनेतून आज तुमचा आम्ही आमच्या नारायण जाधव सामाजिक शैक्षणिक प्रतिष्ठानच्या वतीनं आपला एक सन्मान करतोय, तो तुम्ही स्वीकारावा अशी तुम्हाला नम्र विनंती आहे. या प्रसंगी दत्ता जाधव, विजय भातकांडे, बापू जाधव यांच्यासह आदी उपस्थित होते. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.